नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एका मिरचीच्या प्लॉटला आलो आहोत. इथं स्टारफील्ड क्रॉप सायन्सच्या मिरचीच्या एका प्लॉटवर आपली व्हिजिट सुरू आहे. इथं तुम्ही बघतच असाल की या शेतामध्ये आपल्याला मिरचीचा असा घेरा दिसतो आहे जिथे चालायला सुद्धा जागा नाहीये. तर आज आपल्यासोबत आपले इच्छे शेतकरी आहेत, यांचा आपण पूर्ण एक इंटरव्ह्यू घेऊन तुम्हाला सगळ्यांना याच्याबद्दल मार्गदर्शन करणार आहोत. नमस्कार जी साहेब. नमस्कार. आपलं काय नाव साहेब? महेश अमृते. महेश अमृते. आपलं राहणं साहेब? मुक्काम पिपरी. अच्छा. पोस्ट धानला. अच्छा. जिल्हा नागपूर. जिल्हा नागपूर. ठीक आहे. आपण कोणत्या व्हरायटीची आता मिरची लावली? स्टारफील्डची शार्कवन. शार्कवन. अच्छा. आणि किती एकरचं आपलं क्षेत्र आहे एकूण? हे 2 एकर आहे. 2 एकरचं क्षेत्र आहे. बरं. तर या मिरचीची आपण लागवड कधी केली साहेब? 17 जुलैला लागवड झाली माझी. अच्छा. आणि पहिली तोडणी 17 ऑक्टोबरला. 17 ऑक्टोबरला झाली तोडणी. अच्छा अच्छा अच्छा. तर आता तुम्ही किती तोडे घेतले आहेत या मिरचीचे? झाले 7 तोडे झाले साहेब माझे. 7 तोडे झालेत आपले. अच्छा. आता किती माल काढलाय आपण? 7 तोड्यामध्ये 60 टन झालाय. 60 टन म्हणजे आपण असं समजून चला की अंदाजे किती पर्यंत उत्पन्न घेतलं या मिरचीचं? या अंदाजे नाही, पूर्ण परफेक्ट 60 टन झालाय. 60 टन झालाय. 60 टन झालाय ना. पिकला आणि हिरवा दोन्ही मिळून. अच्छा. 60 टन. अच्छा. तुम्हाला एकरी असं समजून चालू तर तुम्हाला किती रुपयांमध्ये आपल्याला याचा फायदा झालाय? मी रुपयांमध्ये याची गिनती नाही केली. नाहीच केली ना. चालेल. माल किती देऊ शकते बा मिरची? अच्छा. हेच पाहिजे. इथे आपण बघू शकता एकदम क्लिअर प्लॉट आहे. आणि आजची तारीख 25 मार्च 2021 ला आपण यांचा हा व्हिडिओ शूट करत आहोत. त्याचबरोबर इथे आपण बघत आहात की या मिरचीचे हे जे तोडे आहेत आता लागायला सुरुवात झाली आहे. म्हणजे समजा नाही का लावणं चालू झाली आहे तर थोडीशी अजून वाढत आहे आता मिरची. आता हे आपल्या पुढल्या महिन्यात घेणार आहे. अच्छा. अच्छा. या मिरची बद्दल थोडं अजून सांगा ना की याची कशी तुम्ही लागवड केली आणि त्याबद्दल. केल्यानंतर मी फवारणी केलीच नाही 1 महिना. अच्छा. कारण हिचा रोग कोणताच नव्हता. अच्छा. अरे वा. पाहिलं तर लागवड झाल्यानंतर असं काही वाटला नाही रोग. फवारणी केली नाही. एक सल्फेटचा डोस दिलाय. ते एक बॅग एकरी DAP 20/0/13 आणि 10/26/26. अच्छा. त्यांनी मिसळून दिलाय. अच्छा. आणि व्हायरसचा याच्यावर? व्हायरस नाही, फवारणी मधून खूप वाचलो साहेब मी यावर्षी. अच्छा. मागच्या वर्षी माझ्याकडे हे आपला राशी प्राईड ती होती. अच्छा. तिचा उत्पन्न एवढा नव्हता आला. अच्छा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आता तुम्ही आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याच्याबद्दल काय सांगाल? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो मी की त्यांनी शार्क नंबर 1 हीच मिरची लावायला पाहिजे. अच्छा. अच्छा. सुंदर मिरची लागवडीला विक्रीला पण चालते आमच्या इथं. त्यांनी ही मिरची लावायला पाहिजे. अच्छा. याचा लागवडीनंतर किती दिवसांमध्ये याचा अंदाजे पहिला तोडा आला? 2 महिन्यानंतर. 2 महिन्यानंतर. म्हणजे मी असं समजू शकतो की 60 दिवसांच्या नंतर पहिला तोडा म्हणजे उत्पन्न द्यायला सुरू करून टाकते मिरची है ना. आणि पहिल्या तोड्यानंतर दुसरा तोडा थोडा वाढला. अच्छा. तिसरा तोडा भरपूर वाढला. अच्छा. मग चौथा तोडा कमी आला त्याच्यामध्ये. अच्छा. पाचवा पुन्हा वाढत आला. ओके. सातव्यामध्ये भरपूरच माल निघाला. अच्छा. त्याचबरोबर याच म्हणजे किती दिवसांमध्ये प्रत्येक तोड्याचा मध्यातला काय पिरियड किती दिवसात? 20 दिवसानंतर. अगोदर मी पहिला तोडा केल्यानंतर मी 15 दिवसानंतर पुन्हा दुसरा तोडा केला. अच्छा. नंतर त्याच्यानंतर मी 20 दिवसानंतर तोडे घेत गेलो. अच्छा. 20 ते 21 दिवसानंतर सुरुवात करत गेलो. म्हणजे अंदाजे 20 दिवसात त्याचा तोडा येणं अपेक्षित आहे. अच्छा. आणि मार्केटला सगळ्या ट्रेडर्स याची चांगली मागणी वगैरे मांग आहे याची चांगली.
माझ्याकडे आता इथून व्यापारी आले होते नागपूरचे, एक्सपोर्ट करता आम्हाला ही मिरची पाहिजे मागितली त्यांनी. अच्छा. परंतु ते त्यांच्या म्हणणं होतं की मला 12 महिने मिरची पाहिजे. अच्छा. आमच्या इथं मोसम नाही आहे, 6 महिने देऊ शकतो. बरोबर आहे, बरोबर आहे. हे बघा, आता तुम्ही इथे बघू शकता की मिरचीची लागवड झाल्यानंतरचा एकदम शेतकरी एकदम इथे खुश आहेत आणि त्यांना मिरची खूप आवडली आहे. तुम्ही बघू शकता जवळपास 8 ते 9 सेंटीमीटर पर्यंत याची वाढ होते. आता आता साहेब कधी तोडा झाला? आता 15 दिवस झाले. 15 दिवस झालेत. आता एक 5 ते 10 दिवसांमध्ये याचा तोडा, आता ते 1 तारखेला चालू करणार. 1 तारखेला हे आज घेतील. आज 25 तारीख आहे, तर जवळपास आता 5 दिवसात हे याचा अपेक्षित तोडा घेतील. आता काही दिवसानंतर 8 ते 9 सेंटीमीटर पर्यंत याची वाढ होतेच आणि थोडीशी गडद हिरव्या कलर मध्ये होते. चांगला हिरवा कलर होतो याचा. इथे आपले स्टारफील्ड क्रॉप सायन्सचे ईश्वर जाधव साहेब सुद्धा आहेत. सर, आपलाही थोडासा परिचय सांगाल आपण? नागपूरसाठी काम करतो मी सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून स्टारफील्ड क्रॉप सायन्स. अच्छा. इथे आपण पिंपरी खंडाळा या गावामध्ये आलो आहे अमृते भाऊच्या शेतावर. यांनी 2 एकरमध्ये मिरची लावलेली आहे, ही लागवड केलेली आहे 2 एकरमध्ये मिरची. मिरची पाहू शकता याचे 7 तोडे झाले आहे आणि 8वा तोडा आता स्टार्ट होईल. त्याच्यानंतर तुम्ही मिरची पाहू शकता याची लेंथ पण चांगली आहे, त्याच्यानंतर फ्रूट साईज वगैरे चांगला आहे, मार्केटला रेट वगैरे व्यवस्थित मिळतो. आणि पहिली गोष्ट म्हणजे याच्यावर व्हायरस वगैरे अटॅक नाही आहे. तर फार्मर्स हॅपी आहे, फार्मर्स खुश आहे का पुढच्या वर्षी पण आम्हाला हीच स्टारफील्ड क्रॉप सायन्सची शार्पन हायब्रिड लावायची आहे. तर फार्मर्सला उत्पादन पण चांगला मिळालं आहे. 60 टनापर्यंत फार्मर्सनी आता सांगितल्याप्रमाणे 60 टनापर्यंत त्यांनी उत्पादन घेतलेलं आहे. आणि पैशाचं म्हणलं तर खूप पैसे जमा झाले आहे असं फार्मर्सचं म्हणणं होतं. तर बेस्ट मिरची आहे स्टारफील्ड क्रॉप सायन्सची शार्प वन हायब्रिड. आणि याच्यावर फंगल अटॅक वगैरे नाही आहे, कोणताही रोग दिसत नाही आहे, चुरडा वगैरे नाही, त्यानंतर बोकड्या रोग वगैरे नाही आहे. तर बेस्ट व्हेरायटी आहे फार्मरसाठी. आणि चुरड्यामुळे बोकड्या आहेत साहेब, आणि समोरच्या दैनंदिन जीवनासाठी फार्मरसाठी बेस्ट व्हेरायटी आहे शार्प वन हायब्रिड. बरोबर, पाहू शकता तुम्ही. आणि ही व्हरायटी आपण लाल पण करू शकतो, ड्युएल पर्पज आहे. रेड मध्ये पण याचा कलर वगैरे व्यवस्थित आहे. लालचा रेट थोडा जास्त आहे, लालचा रेट पण चांगला आहे. आणि कुंकू कलर वगैरे म्हणतो आपण, तोडाला उरकते, तोडणीला खर्च कमी येते. तोडणीला खर्च कमी येते म्हणजे तोडण्यासही सोपी आहे, तोडण्यासाठी सोपी आहे, तोडण्यासाठी इझी आहे. आणि आपण तोडल्यानंतर हे फांद्या वगैरे जे आहे ते फांद्या वगैरे नाहीत, इझिली आपण तोडू शकतो मिरची. फांद्या पण तुटत नाही, फांद्या पण तुटत नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मिरची चवीला कशी आहे? चवीला तिखट आहे, चवीला एकदम तिखट आहे. मी तिखट खात नाही, बाकी लोक खातात ते सांगतात. अच्छा. इथे बघून घ्या, मिरची अशी जबरदस्त लागलेली आहे साहेब. मी सांगतो तुम्हाला, मी आता जवळजवळ 30 वर्ष झाले शेती करत आहो, परंतु जीवनात एवढी मिरची नाही तोडली मी. अच्छा. तुमचे एवढे चांगले अनुभव आहे या मिरची बद्दलचे. इथे पाहू शकता तुम्ही फ्रुटिंग, खूप सारी फ्रुटिंग लागलेली आहे, एकामेकात झाड गुंतले आहे. साईज वगैरे पाहू शकता, बेस्ट साईज आहे शार्प वन हायब्रिडची सुपर मिरची. इकडे तोडला सुरू, इकडे लागला सुरू. जसं जसं इकडून तोडा चालू होते तसं तसं मिरची वगैरे स्टार्ट होऊन जाते. आणि फ्लावरिंग वगैरे पाहू शकता तुम्ही, फ्लावरिंग पण चांगली आहे. जशी मिरची तुटल्यावर झाड कसं हे होऊन जाते तसं झाड वगैरे हे नाही. आता एंडिंगला आहे मार्च. आणखी याचे 2 ते 3 तोडे घेऊ शकतात हे फार्मर, म्हणजे जवळपास एप्रिल मे पर्यंत. मे पर्यंत पाऊस घेऊ शकतात, कारण आता 7 तोडे झाले आहे. मे पर्यंत आपण घेणार, 7 तोडे झाल्यानंतर आणखी परत 2 तोडे वगैरे घेऊ शकतात, म्हणजे जवळपास 100 टन पर्यंत काही जाऊ शकते. बढिया. म्हणजे किती 2 एकर मध्ये आपली लागवड नाही है ना? 2 एकर बिलकुल हॅपी आहे एकदम. बरोबर, बघू शकता, पाहू शकता. याला जेवढी जास्त तोडली, जेवढी तोडली तेवढी जास्त लागते मिरची असं आहे ना? मिरची जास्त लागत. बढिया, एकदम क्लिअर प्लॉट आहे, बघून घ्या आपण. पहिली गोष्ट म्हणजे रोगाचा काही प्रादुर्भाव नाही, रोगच नाही, नो व्हायरस.
कोणतेही झाड उचलल्यावर मिरचीच मिरची, सगळीकडे मिरचीच मिरची, मिरचीच मिरची. आता किसान ऍग्रो कार्ड द्वारे आम्ही आपल्या सर्वांचा धन्यवाद करतो की आपण 2 मिनिटं वेळ देऊन ह्या व्हिडिओला बघितलं आणि ते आपण पुढेही आपल्याशी जुळत राहणार आहोत. अधिक माहितीसाठी संपर्क करा किसान ऍग्रो कार्ड कंपनीच्या ऍपला आणि संपर्क नंबरला. धन्यवाद साहेब. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारे लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.